आरोग्य जागृती। नमस्कार, मी डॉक्टर सारिका गाडेकर, प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ ऑफ्थोमॉलॉजी एमजीएम मेडिकल कॉलेज एंड हॉस्पिटल, आणि मी एक कॉर्निया आणि रिफ्रॅक्टिव सर्जरी स्पेशलिस्ट आहे। आप मुक्त होने के लिए स्वतंत्र हैं, बस बंधनों को तोड़िए और बंधन मुक्त हो जाएं। दृष्टि में सुधार के नए युग पर एक नजर। दृष्टि में सुधार से आप सभी सीमाओं से मुक्त हो सकते हैं, अपने आप को एक स्वतंत्र दृष्टि दे सकते हैं जिसके आप योग्य हैं। अपने विशेष अवसरों को आप बिना चश्मों के मना सकते हैं, बिना कोई कॉन्टैक्ट लेंस या चश्मा लगाए अपनी छुट्टी का आनंद ले सकते हैं, बिना कोई परेशानी के स्वतंत्र रूप से नाच सकते हैं, कुछ ही मिनटों में उस तरीके को बदल सकते हैं जिससे आप दुनिया को देखते हैं, अपनी आंखों की पूरी क्षमता के साथ यहां से जा सकते हैं, हर पल और हर गतिविधि में पूरी तरह से शामिल हो सकते हैं। लेसिक के बारे में तथ्य जाने। दुनिया भर में 28 लाख लेसिक प्रक्रियाएं की जा चुकी हैं। दुनिया की सबसे आम वैकल्पिक प्रक्रिया, दुनिया भर में चिकित्सकों के बीच बहुत लोकप्रिय। लेसिक सर्जरी क्या है? लेसिक चश्मों या कॉन्टैक्ट लेंस पर आपकी निर्भरता को कम करने की एक सुरक्षित प्रक्रिया है। ये एक उन्नत प्रक्रिया है जो दृष्टि की आम समस्याओं को ठीक करती है, जैसे नियर साइटेडनेस, फार साइटेडनेस और अस्टिगमटिज्म। लेसिक आई सर्जरी के दौरान क्या किया जाता है? चरण एक, कॉर्नियल फ्लैप का निर्माण और फ्लैप की लिफ्टिंग। चरण दो, एक्साइमर लेजर से कॉर्निया का गठन। और चरण तीन, फ्लैप का पुनः स्थापन। लेसिक सर्जरी के बाद की देखभाल। किसी भी अन्य सर्जरी की तरह लेसिक में भी प्रक्रिया के बाद अतिरिक्त देखभाल की आवश्यकता होती है, संक्रमणों को रोकने और किसी भी सूजन और जलन को कम करने के लिए डॉक्टर द्वारा निर्धारित आई ड्रॉप का प्रयोग करें, अपनी आंखों को नम और आरामदायक रखने के लिए डॉक्टर द्वारा निर्धारित आई ड्रॉप का प्रयोग करें, नींद के दौरान आई शील्ड पहने, चमकदार रोशनी में गहरे रंग के चश्मे पहने, कुछ हफ्तों के लिए अपनी आंखों को मलने से बचें। आज ही दृष्टि में सुधार की सही लेसिक प्रक्रिया के बारे में अपने डॉक्टर से बात करें। अपने आप को सीमित करना बंद करें, दृष्टि में उन्नत सुधार को चुनें, स्वतंत्र रूप से जिए। आरोग्य जागृतीमध्ये मी जयश्री श्रीवास्तव आपले सर्वांचे स्वागत करते। आज आपण डोळ्यांचे आरोग्य या विषयावर बोलणार आहोत। बदलती जीवनशैली, बदलती ऋतुमान यांचा आपल्या डोळ्यांवर परिणाम होतो। आजकाल आपण मोबाईल वापरतो, टीव्हीचा जास्त वापर करतो, त्यामुळे डोळ्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे। डोळ्यांच्या विविध समस्या निर्माण होत आहेत। सर्व समस्यांवर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने वेळीच उपचार करणे गरजेचे आहे। त्यामुळेच आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर नेत्ररोग तज्ञ डॉक्टर सारिका गाडेकर मॅडम। मॅडम, तुमचं आरोग्य जागृतीमध्ये स्वागत। मॅडम नेत्र प्रत्यारोपण आणि लेसिक सर्जन आहेत, त्या एमजीएम औरंगाबाद येथे प्राध्यापक देखील आहेत। सर्वात आधी मॅडम आम्हाला आपण डोळ्यांची रचना आणि कार्य याबद्दल थोडक्यात आपल्याकडे एमजीएम मध्ये तर सर्वात प्रथम डायग्नोसिस नेत्रविकारचे तज्ञ डायग्नोज करण्यासाठी सुद्धा सगळ्यात आधुनिक मशीन आहेत। लाईक डायबिटिक रेटिनोपॅथीसाठी आपल्याकडे ओसीटी आहे, फंगस कॅमेरा आहे, आपल्याकडे अँजिओग्राफी होते व लेझर सुद्धा होते। त्याचे काचबिंदूसाठी आपल्याकडे ओसीटीचं मशीन आहे, पेरिमीटर आहे। आता सध्या सगळ्यात नवीन म्हणजे आपल्याकडे चष्म्याचा नंबर काढून टाकण्यासाठी जी मशीन लागते, जी लेझर लागतो, लेसिक ज्याला म्हणतात, ती मशीन आपण सध्या एमजीएममध्ये घेतली आहे। आणि याच्याने आपण चष्म्याचा नंबर कायमप्रमाणे म्हणजे परमनंटली काढून टाकू शकतो। लहान लहान मुलांमध्ये चष्म्यांचं प्रमाण वाढलेलं आहे, चष्म्यांचे नंबर वाढलेले आहेत। टीव्हीचा स्क्रीन टाईम, मोबाईलचा स्क्रीन टाईम किती असायला पाहिजे,
सगळ्यात पहिले तर मोबाईल हा लहान मुलांमध्ये लहान मुलांच्या हातात द्यायलाच नाही पाहिजे. आता लहान मुलं आपला ऐकत नाहीत ते आपल्याला ठाऊक आहे, म्हणून मग ऍट द मोस्ट आपण त्यांना लिमिट करू शकतो. सगळ्यात पहिले म्हणजे 20 मिनिटाच्या वर लहान मुलांच्या हातात मोबाईल दिला गेला नाही पाहिजे. जर टी व्ही बघत असतील तर टी व्ही पासून कमीत कमी 3 ते 4 मीटरचा अंतर ठेवायला पाहिजे. जर लहान मुलं स्क्रीनच्या खूप जवळ जाऊन बघत असतील तर ह्यात सगळ्यात पहिले तुम्ही त्याला चष्म्याचा नंबर आहे का हे रूल आउट करणं गरजेचं आहे. जनरली लहान मुलं टी व्हीच्या खूप जवळ जाऊन बघतात जर त्यांना लांबून दिसत नसेल तरच. तर जर टी व्ही बघत असतील तर लांब बसूनच बघायला पाहिजे. मोबाईल प्रेफरेबली देऊच नका, दिलं तर 20 मिनिटाच्या वर द्यायला नाही पाहिजे. कारण की ते जेवढा वेळ जवळची स्क्रीन बघणार तेवढा प्रमाण चष्म्याचा नंबर लागण्याचा वाढत जातो. आपण बघतो की पूर्वी फक्त शूटिंगच्या वेळेस किंवा काही ठराविक वेळेलाच डोळ्यांचा मेकअप वगैरे केला जायचा. आज आपण रोजच काही सौंदर्य प्रसाधनांचा वापर करतो, यांच्या डोळ्यावर मेकअपचा तसा परिणाम होणार नाही डोळ्यांवर. फक्त एवढंच आहे की मेकअपची एक्सपायरी डेट बघायला पाहिजे, जे जनरली आपण बायका विसरून जातो. कोणतंही डोळ्यांजवळचे आपण मेकअप लावतो, आय शॅडो, आय लाईनर, त्याची एक्सपायरी डेट बघून, आणि एक्सपायरी डेट जर दिसत नसेल तर 1 वर्षाच्या आत ते चेंज करून टाकायला पाहिजे. 1 वर्षानंतर ते सेम मेकअप वापरल्या गेला नाही पाहिजे, कारण की त्याच्यामुळे ॲट द मोस्ट फक्त ॲलर्जिक रिॲक्शन. जर खूप जुनं असेल तर मग इन्फेक्शन होण्याची रिस्क वाढते. नेत्रदान करणे का गरजेचे आहे, तसेच नेत्रदान कोणी करावे आणि कधी करावे? हा प्रश्न खूप चांगला आहे. सगळ्यात पहिले नेत्रदान कोण करू शकतं? नेत्रदान कोणीही करू शकतं. नेत्रदान करण्यासाठी कोणतंही एज लिमिट नाही आहे. लहान मुलांपासून 2 वर्षाच्या बाळापासून ते 90 इयर ओल्ड व्यक्तींपर्यंत नेत्रदान कोणीही करू शकतं. आपल्याकडे कोणत्याही रिलिजनमध्ये असं लिहिलेलं नाही आहे की नेत्रदान केलं नाही गेलं पाहिजे. म्हणून नेत्रदान हे कोणीही करू शकतं, हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. नेत्रदान कधी करायला पाहिजे? मृत्यू झाल्यानंतर जवळच्या नातेवाईकांनी 6 तासाच्या आत जर नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टरांना फोन केला तर 6 तासाच्या आत नेत्रदान केल्या जाऊ शकतं. म्हणजे पेशंट डोनरकडनं आपल्याला ते डोळे घ्यावं लागतं. डोळे निरोगी असतात? डोळे निरोगी नाही. मी सांगितल्यासारखं नेत्रदान करण्यासाठी कॉन्ट्राइंडिकेशन काहीही नाही आहे. म्हणजे जरी डोळ्याचं ऑपरेशन झालेलं असेल, मोतीबिंदूचं ऑपरेशन झालेलं असेल, काचबिंदूचं ऑपरेशन झालेलं असेल, का दुसरा काही डोळ्याचा आजार असेल, अदर दॅन फक्त डोळ्याच्या काचेवर कॉर्नियावर जर टीक असेल तर हे नेत्रदान करू शकत नाही. नाहीतर मग डोळ्याचा कोणताही विकार असो ते पेशंट नेत्रदान करू शकतात. कारण की नेत्रदान मध्ये फक्त डोळ्याच्या वर जी काच आहे ज्याला आपण कॉर्निया म्हणतो, फक्त कॉर्नियाचा ट्रान्सप्लांट केला जातो. डोळ्याचा दुसरा कोणता भाग एवढा उपयोगात येत नाही. कॉन्ट्राइंडिकेशन नेत्रदानासाठी आहेत तर ते आहेत, जर दात्याला कॅन्सरचा रोग असेल किंवा एच आय व्ही असेल, एच बी एस ए जी असेल, हेपेटायटिस असेल, तर हे काही इन्फेक्शियस डिझीजेस आहेत जे पेशंट नेत्रदान करू शकत नाही. पण ती लिस्ट खूप लहान आहे, ते सोडलं तर बाकी कोणीही नेत्रदान करू शकत. कोरोनामध्ये आपण बघितलं, कोरोनाच्या ट्रीटमेंटमध्ये जे औषध उपचार झालेले आहेत त्याच्यामुळे म्युकरमायकोसिस हे आजार डोळ्यांचे वाढले आहेत. तर तुमच्याकडे अशा काय काय तक्रारी आल्या आहेत कोरोनामध्ये डोळ्यांच्या आणि त्यावर तुम्ही काय उपाय? कोरोनामध्ये सगळ्यात सुरुवातीला तर आम्ही एक टेंडन्सी बघितली की जस्ट नॉर्मल कंजंक्टिव्हायटिस ह्याचं प्रमाण खूप जास्त होतं. त्याला आम्ही व्हायरल कंजंक्टिव्हायटिस म्हणायचो, ज्याच्यामध्ये डोळे थोडेफार लाल व्हायचे, डोळ्यातून पाणी यायचं. पण हे फक्त सुरुवातीला होतं, हे बऱ्याच हार्मलेस होतं. ह्याच्यामुळे डोळ्या पेशंटला खूप काही त्रास झाला नाही, 1-10 दिवसासाठी त्रास व्हायचा आणि आपोआप कमी होऊन जायचा. त्याच्यासाठी खूप ट्रीटमेंटची सुद्धा गरज पडली नाही. पण त्याच्यानंतर सेकंड वेव्ह नंतर जे म्युकोरमायकोसिस आलं पिक्चरमध्ये, दॅट त्याच्यामध्ये पेशंट्स
पेशंटचे डोळे नजर तर गेलीच पण बऱ्याच पेशंटचे आपल्याला डोळे सुद्धा काढावे लागले. कारण की म्युकोरमायकोसिस हे एक शारीरिक आजार होतं जे जनरली ऍक्च्युली कोविडमुळे नाही पण कोविडमुळे जी ट्रीटमेंट दिली गेली पेशंट्सला आणि काही पेशंट्स ज्यांच्यामध्ये डायबिटीज होतं किंवा खूप वयस्कर होते जे थोडे इम्युनो कॉम्प्रोमाइज होते अशा पेशंट्समध्ये म्युकोरमायकोसिसचं प्रमाण खूप वाढलं होतं. अँड ज्याला ट्रीटमेंट म्हणजे वॉज बेसिकली डोळ्यांच्या साईडनी वॉज डोळे काढून टाकावं लागायचे, त्याला जास्ती ट्रीटमेंट ऑप्शन्स नव्हते. कुठलाही आजार झाला डोळ्यांचा असू द्या काही असू द्या, पटकन सर्च केलं आणि ते उपाय करतात, हे किती बरोबर आहे? बिलकुल बरोबर नाही आहे. बिकॉज डोळे हे दोनच दिलेले आहेत देवानी आणि आपल्या सगळ्यात इम्पॉर्टंट सेन्सेसमधनं आहेत. जे यूट्यूबवर व्हिडिओज वगैरे टाकतात त्याच्यामुळे जर नुकसान झालं तर नजर जाऊ शकते. म्हणून ॲज ऑप्थमॉलॉजिस्ट डोळ्याची स्पेशलिस्ट डॉक्टर माझी ही सर्वांना विनंती आहे की प्लीज घरी बसल्या बसल्या कोणतेही उपाय ट्राय करू नका. आमच्याकडे असे बरेच पेशंट येतात जे डोळ्यामध्ये कचरा गेला आहे तर ते रस्त्याच्या बाजूला बसलेले जे लोक असतात त्यांच्याकडनं ते कचरा काढून घेण्यासाठी कधी खडीसाखर वापरा कधी तूप वापरा असे बरेचसे प्रयोग केले जातात आणि मग जेव्हा ते आमच्याकडे येतात तेव्हा डोळ्यामध्ये अल्सर झालेला असतो. म्हणून स्वतः घरी प्रयोग करू नका, डोळ्याच्या डॉक्टरांकडे येऊन दाखवा. धन्यवाद मॅडम, तुम्ही आज एवढी चांगली माहिती दिली. रोजच्या जीवनात भेडसावणाऱ्या विविध तक्रारींवर तज्ज्ञांच्या योग्य मार्गदर्शनाने आरोग्य जागृती आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे आमच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच. धन्यवाद. आप मुक्त होने के लिए स्वतंत्र हैं, बस बंधनों को तोड़िए और बंधन मुक्त हो जाएं. दृष्टि में सुधार के नए युग पर एक नजर. दृष्टि में सुधार से आप सभी सीमाओं से मुक्त हो सकते हैं. अपने आप को एक स्वतंत्र दृष्टि दे सकते हैं जिसके आप योग्य हैं. अपने विशेष अवसरों को आप बिना चश्मों के मना सकते हैं. बिना कोई कॉन्टैक्ट लेंस या चश्मा लगाए अपनी छुट्टी का आनंद ले सकते हैं. बिना कोई परेशानी के स्वतंत्र रूप से नाच सकते हैं. कुछ ही मिनटों में उस तरीके को बदल सकते हैं जिससे आप दुनिया को देखते हैं. अपनी आंखों की पूरी क्षमता के साथ यहां से जा सकते हैं. हर पल और हर गतिविधि में पूरी तरह से शामिल हो सकते हैं. लेसिक के बारे में तथ्य जानें. दुनिया भर में 28 लाख लेसिक प्रक्रियाएं की जा चुकी हैं. दुनिया की सबसे आम वैकल्पिक प्रक्रिया. दुनिया भर में चिकित्सकों के बीच बहुत लोकप्रिय. लेसिक सर्जरी क्या है? लेसिक चश्मों या कॉन्टैक्ट लेंस पर आपकी निर्भरता को कम करने की एक सुरक्षित प्रक्रिया है. ये एक उन्नत प्रक्रिया है जो दृष्टि की आम समस्याओं को ठीक करती है, जैसे नियर साइटेडनेस, फार साइटेडनेस और अस्टिग्मटिज्म. लेसिक आई सर्जरी के दौरान क्या किया जाता है? चरण एक, कॉर्नियल फ्लैप का निर्माण और फ्लैप की लिफ्टिंग. चरण दो, एक्साइमर लेजर से कॉर्निया का गठन. और चरण तीन, फ्लैप का पुनः स्थापन. लेसिक सर्जरी के बाद की देखभाल. किसी भी अन्य सर्जरी की तरह लेसिक में भी प्रक्रिया के बाद अतिरिक्त देखभाल की आवश्यकता होती है. संक्रमणों को रोकने और किसी भी सूजन और जलन को कम करने के लिए डॉक्टर द्वारा निर्धारित आई ड्रॉप का प्रयोग करें. अपनी आंखों को नम और आरामदायक रखने के लिए डॉक्टर द्वारा निर्धारित आई ड्रॉप का प्रयोग करें. नींद के दौरान आई शील्ड पहने. चमकदार रोशनी में गहरे रंग के चश्मे पहने. कुछ हफ्तों के लिए अपनी आंखों को मलने से बचें. आज ही दृष्टि में सुधार की सही लेसिक प्रक्रिया के बारे में अपने डॉक्टर से बात करें. अपने आप को सीमित करना बंद करें. दृष्टि में उन्नत सुधार को चुनें. स्वतंत्र रूप से जिएं. आरोग्य जागृति.